पंतप्रधान नरेंद्र मोदी इनकी यशस्वी कार्यप्रणाली की वजह से साल भर के कार्यकाल में भारत ने नए युग की ओर अपना रुख किया है, दुनिया भर में एक अलग छवि बनाने में सफलता प्राप्त की है। सेवा, सुशासन और गरीबों के कल्याण, इस त्रिसूची के आधार पर मोदी सरकार ने पिछले 8 वर्षों से अपनी यात्रा जारी रखी है, ऐसा सांसद रामदास तड़स ने वर्धा में हुई पत्रकार परिषद में कहा। पिछले 8 वर्षों में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने हमारी प्राचीन धार्मिक और सांस्कृतिक विरासत को संरक्षित करने में बहुत बड़ा योगदान दिया है। कोरोना आपत्ति की वजह से 2 साल से देश परेशानियों से जूझ रहा था, लेकिन अब किसी भी गरीब व्यक्ति पर भूखे पेट सोने की नौबत नहीं आएगी, इसका ख्याल मोदी सरकार ने रखा। देश के हर गरीब को हर महीने 5 किलो गेहूं और चावल मुफ्त दिया जाता था। प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना छोटे बड़े सभी स्तर पर लोगों के एक बड़े वर्ग के लिए एक जीवनदायी साबित हुई। सांसद तड़स ने कहा कि मोदी सरकार के 8 साल देश के लिए एक अभूतपूर्व तोहफा है। सांसद रामदास तड़स प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में गरीबों की सेवा, सुशासन और गरीबों के कल्याण के 8 साल पूरे होने पर 4 जून को होटल तंदूर में पत्रकार वार्ता को संबोधित कर रहे थे। इस अवसर पर जिलाध्यक्ष सुनील गफाट, पूर्व सांसद अशोक वाघमारे, अविनाश देव, किशोर दिघे और मिलिंद भिड़े मौजूद थे। मोदी सरकार के 8 वर्ष मजे देशाला लाभलेला एक अद्भुतपूर्व अशी भेट है। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची सेवा, सुशासन, गरीब कल्याण हे 8 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या ठिकाणी मी पत्रकाराला संबोधित केलं। या 8 वर्षाच्या कार्यकालामध्ये मोदी सरकारने जनधन योजना असो, उज्ज्वला योजना असो, स्टार्टअप जनजीवन मिशन योजना असो, PM आवास योजना असो, सौभाग्य योजना असो, गरीब कल्याण अन्न योजना असो, प्रधानमंत्री किसान योजना असो, आयुष्यमान भारत योजना असो, स्वच्छ भारत मिशन योजना असो, मुद्रा लोन योजना असो, एक देश एक रेशन कार्ड अटल भूजल योजना कल्याणासाठी सतत काम करत आहे। निर्वासित म्हणजे जो प्रश्न राम मंदिराचा गेल्या कित्येक वर्षापासून होता, तो राम मंदिराचा प्रश्नसुद्धा मिटला आणि राम मंदिराच्या या बनवायला सुरुवात झाली। 370 कलम रद्द करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने 8 वर्षाच्या कार्यकालामध्ये केलं। 3 तलाक, नागरिकत्व, सर्जिकल टाईज, बालाकोट स्टाईल असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देशाला नवी दिशा दाखवण्याचं काम आणि महासत्ता बनवण्याचं काम या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 वर्षाच्या कार्यकालामध्ये केलं। त्याचप्रमाणे या देशातल्या शेवटल्या झोपडीपर्यंत ह्या योजना पोहोचण्याचं काम भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करत आहे आणि आज 8 वर्षाच्या कार्यकालामध्ये जे काम जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम जे भारतीय जनता पक्षानं केलं आणि त्याला सर्वाला त्याची मदत झाली आणि म्हणून या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण ह्या योजना जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम करावं ही मी आपल्याकडून अपेक्षा करतो। त्याचप्रमाणे माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या 60 वर्षाच्या कार्यकालामध्ये जे काम झालं ते 8 वर्षाच्या कार्यकालामध्ये झालं। या देशामध्ये 2014 परिवर्तन झालं आणि गेल्या 60 वर्षाच्या कालखंडात गैर काँग्रेसी सरकार माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात या देशामध्ये आलं। 2014 ते 2022 या 8 वर्षात माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारने या सरकारची सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण यासाठी काम केलं आणि हे काम ज्या योजना सर्वसामान्य माणसासाठी माननीय नरेंद्रजी मोदी यांनी केल्या ज्यामध्ये पंतप्रधान आवास योजना असेल, जनधन योजना असेल, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाची योजना असेल, उज्ज्वला गॅस योजना असेल, अशा अनेक योजना, किसान सन्मान योजना असेल, अशा सर्वसामान्य शेतकऱ्यांपासून तर सर्वसामान्य माणसाकरता ज्या योजना राबवल्या त्या प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या आणि थेट त्यांना त्या फायदा झाला आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं
1 जून ते 15 जून या कालखंडात एक पंधरवाडा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं केंद्र सरकारनी राबवलेल्या योजना त्या सर्वसामान्य माणसाला पर्यंत पोहोचल्या किंवा नाही यासाठी आमच्या कार्यकर्ते बूथ स्तरावरचे कार्यकर्ते वेगवेगळ्या आघाड्या मोर्चे या संदर्भात सामान्य मतदारापर्यंत जाऊन त्यांची भेट घेऊन या योजना त्यांना मिळाल्या त्याचा फायदा त्यांना कसा झाला किंवा आणखी यामध्ये काय सुधारणा करायला पाहिजे या संदर्भातलं लाभार्थ्यांच्या भेटी घेण्याचा कार्यक्रम बूथ स्तरावर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होणार आहे. किसान मोर्चाच्या माध्यमातून शिवार फेरी राबवून त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद आम्ही साधणार आहोत. युवा मोर्चाच्या माध्यमातून एक विकास तीर्थयात्रा की ज्या देशामध्ये पहिल्यांदा युवकांसाठी मोठ्या प्रमाणात योजना आल्या त्या युवकांपर्यंत पोहोचवण्याकरता ही विकास तीर्थयात्रा या जिल्ह्यातील शहीद भूमी आष्टी इथून 11 तारखेला हिचा प्रारंभ होईल आणि 14 तारखेला सेवाग्राम इथे या युवा मोर्चाच्या यात्रेचा समारोप या ठिकाणी होणार आहे. आणि वेगवेगळ्या क्षेत्रातले आमचे कार्यकर्ते सामान्य मतदारापर्यंत पोहोचून या संदर्भातली जनजागृती आम्ही पक्षाच्या वतीनं या पंधरवाड्यात करणार आहोत. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. Yes.